अनेक तक्रारीनंतर वाहतूक विभागाला आज अखेर जाग आली. घाटीमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकींवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी दवाखाना या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. रुग्ण व त्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या प्रचंड असल्यानं येणाऱ्यांना वाहन लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ उभारण्यात आलेलं आहे. परंतु काही वाहनधारक आपली वाहनं वाहनतळामध्ये न लावता रस्त्यावरच उभी करतात, त्यामुळे अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांच्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. याविषयी अनेकदा तोंडी तक्रार वाहतूक विभागाकडे करण्यात आल्याचं सांगण्यात आलं, परंतु आजपर्यंत फक्त दुचाकीवरच वाहतूक विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात यायची. परंतु आज पहिल्यांदा घाटीमधील अपघात विभागासमोर उभ्या असलेल्या चारचाकींवर वाहतूक पोलिसांच्या वतीनं कारवाई करण्यात आली. अपघात विभागासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या 5 चारचाकींना वाहतूक विभागाकडून जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर 2 रुग्णवाहिकांना देखील जॅमर लावण्यात आले. आज जरी घाटीमधील बेशिस्त चारचाकींवर कारवाई करण्यात आली असली तरी यापुढेही अशा चारचाकींवर कारवाई करून वाहतूक व्यवस्थेला वाहतूक पोलीस शिस्त लावतील का हे तर येणाऱ्या काळातच कळेल.